आज आपण पाहणार आहोत महत्वाचे पुरस्कार 2022 मध्ये देण्यात आलेले पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण, पद्म अवॉर्ड्स 2022. यामध्ये सगळ्यात हाय लेवलचा जो अवॉर्ड आहे तो आहे पद्मविभूषण, त्यानंतर पद्मभूषण आणि त्यानंतर रँकवर येतो तो पद्मश्री. तर बघा, पद्मविभूषण कोणाकोणाला देण्यात आलंय, तर प्रभा अत्रे यांना आर्ट या कॅटेगरीमध्ये पद्मविभूषण देण्यात आलंय आणि त्या महाराष्ट्रातल्या आहेत, ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. राधेश्याम खेमका जे उत्तर प्रदेश मधले आहेत त्यांना लिटरेचर अँड एज्युकेशन या कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार देण्यात आलाय. जनरल बिपिन रावत त्यांचं हेलिकॉप्टर अपघातामध्ये निधन झालं, ते उत्तराखंडचे होते, त्यांना सिव्हिल सर्व्हिसेस आर्मीमध्ये होते, ते आपले आर्मीचे प्रमुख होते, त्यांना सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये हा पुरस्कार देण्यात आलाय मरणोत्तर. श्री कल्याण सिंग हे सुद्धा उत्तर प्रदेश मधले आहेत, राधेश्याम खेमका आणि कल्याण सिंग दोघे उत्तर प्रदेश मधले आहेत, त्यांना पब्लिक अफेअर्स या कॅटेगरीमध्ये पुरस्कार देण्यात आलाय. सो टोटल 4 पद्मविभूषण देण्यात आलाय, त्याच्यातला एक पद्मविभूषण हा महाराष्ट्रीयन व्यक्ती प्रभा अत्रे यांना देण्यात आलाय. यानंतरचा जो पुरस्कार आहे आपला तो आहे पद्मभूषण पुरस्कार. पद्मभूषण बघा कोणाला देण्यात आलाय, गुलाम नबी आझाद त्यांना पब्लिक अफेअर्स, हे पॉलिटिशियन आहेत. विक्टर बॅनर्जी यांना आर्ट सेक्शन मध्ये देण्यात आलंय. गुरमित बावा यांना सुद्धा आर्ट या सेक्शन मध्ये. नटराजन चंद्रशेखरन हे महाराष्ट्रातले, इम्पॉर्टंट पॉइंट, यांना ट्रेड अँड इंडस्ट्री या कॅटेगरीमध्ये पुरस्कार देण्यात आलाय. नंतर कृष्णा सुचित्रा हे दोघे हजबंड अँड वाईफ आहेत, कृष्णा एल्ला आणि सुचित्रा एल्ला यांना ट्रेड अँड इंडस्ट्रीमध्ये हा पुरस्कार देण्यात आलाय. मधुर जाफरी यांना अदर्स कॅटेगरीमध्ये हा देण्यात आलाय. देवेंद्र झझारिया यांना स्पोर्ट्स, हे भालाफेक मध्ये यांनी मेडल आणलं होतं, यांना स्पोर्ट्स मध्ये देण्यात आलंय. राशिद खान यांना आर्ट सेक्शन मध्ये देण्यात आलंय. राजीव महर्षी सिव्हिल सर्व्हिस. सत्यानंदे याला तुम्हाला माहित असेल ट्रेड अँड इंडस्ट्रीमध्ये, यांना हा पुरस्कार देण्यात आलाय. नंतर सुंदर पिचाई गुगल ट्रेड अँड इंडस्ट्रीमध्ये देण्यात आलाय. सायरस पुनवाला हे आपले कोविड वॅक्सिनची ज्यांची कंपनी आहे, हे महाराष्ट्रातले आहेत. आणि ते नटराज चंद्रशेखरन हे महाराष्ट्रातले, लक्षात ठेवा. तर सायरस पुनवाला यांना ट्रेड अँड इंडस्ट्रीमध्ये पुरस्कार देण्यात आला. संजय राजाराम यांना सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये, प्रतिभा रे लिटरेचर अँड एज्युकेशन, स्वामी सच्चिदानंद हे सुद्धा लिटरेचर अँड एज्युकेशन, वशिष्ठ त्रिपाठी सुद्धा लिटरेचर अँड एज्युकेशन. तर किती टोटल पद्मभूषण देण्यात आले बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 पद्मभूषण देण्यात आले. आता पद्मश्री बघूया कोणाकोणाला देण्यात आले. हिम्मतराव बावस्कर. आता हे पद्मश्री जे आहेत हे मी फक्त महाराष्ट्रातलेच घेतले, कारण पद्मश्री जी जी काउंट आहे टोटल ती खूप जास्त आहे, तर बाकीचे तुम्ही बघू शकता. तर पद्मश्री हे महाराष्ट्रातले आहे, हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. बघा, हिम्मतराव बावस्कर यांना मेडिसिन मध्ये देण्यात आलाय, सुलोचना चव्हाण यांना आर्ट मध्ये देण्यात आलाय, विजय कुमार विनायक डोंगरे यांना मेडिसिन मध्ये देण्यात आलाय, अनिल कुरामर राजवंशी सायन्स अँड इंजिनिअरिंग, भीमसेन सिंगल मेडिसिन, बालाजी तांबे यांना तुम्ही न्यूज चॅनेलवर बऱ्याच वेळा बघितलं असेल, बालाजी तांबे यांना यांना मेडिसिन मध्ये देण्यात आलंय. सोनू निगम आपले जे सिंगर आहेत त्यांना आर्ट या सेक्शन मध्ये देण्यात आलंय. म्हणजे टोटल किती पद्मश्री महाराष्ट्रामध्ये देण्यात आलेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 पद्मश्री महाराष्ट्रात देण्यात आले. आणि पद्मभूषण किती, 1, 2. मग बघा टोटल काउंट किती होते महाराष्ट्राची, 1 पद्मविभूषण, 2 पद्मभूषण आणि 7 पद्मश्री. टोटल 10 पद्म पुरस्कार महाराष्ट्राने पटकावले आहेत किंवा महाराष्ट्राला देण्यात आले आहेत 2022 मध्ये. धन्यवाद.